नाशिक जवळच्या इगतपुरीत गोवंश वाहतुकीच्या संशयावरून जमावाकडून एकाची हत्या करण्यात आली आहे. लुकमान अन्सारी असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तो मूळचा पडघ्याचा राहणारा आहे. या प्रकरणी पोलिसांनी 15 ते 16 जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केलाय, तर 6 जणांना अटक केली आहे. पप्पू उर्फ प्रदीप गोपाळ अडोळे या घटनेतील मुख्य आरोपी आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या गाडीवर तो राष्ट्रीय बजरंग दलाचा जिल्हाध्यक्ष असल्याचं लिहिण्यात आलंय. या प्रकरणात गोवंश वाहतूक करणारे आणि त्यांना मारहाण करणारे अशा दोन्ही बाजूंकडून पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 8 जून 2023 रात्री 9 वाजता ही घटना घडली. इगतपुरीहून कसाऱ्याकडे गोवंश घेऊन जाणारा टाटा पिकअप ट्रक इगतपुरीतील काही युवकांनी कसाऱ्यामध्ये पकडला. त्यावेळी जमावाने ट्रकमधील लुकमान आणि अतिक यांना लाठ्याकाठ्यानं मारहाण केली. त्यात लुकमानचं काय झालं हे कुणालाच माहिती नव्हतं. तर दुसरीकडे अतिकला घेऊन जमाव इगतपुरी पोलीस ठाण्यात गेला. पोलिसांनी जमावला शांत केलं आणि अतिकला दवाखान्यात दाखल केलं. तसंच पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत अवैध गोवंश वाहतूक प्रकरणी अतिक आणि लुकमान यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मात्र 10 जून 2023 रोजी लुकमानचा मृतदेह घाटणदेवीजवळ सापडला. त्यानंतर पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरोधात IPC 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला. शवविच्छेदन अहवालानुसार लुकमानच्या डोक्यावर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. 8 तारखेला रात्री आणि 9 तारखेच्या पहाटे या दरम्यान गोवंशाच्या जनावरांची वाहतूक करणारा एक पिकअप टेम्पो विहीगाव या ठिकाणी काही लोकांनी अडवला आणि त्यांना मारहाण झालेली आहे. त्यामध्ये आम्ही 2 गुन्हे दाखल केले आहेत. एक जो गुन्हा आहे तो गोवंश जनावराची वाहतूक करण्यासंदर्भात आहे आणि एक गुन्हा आहे तो ज्या लोकांनी मारहाण केली त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास चालू आहे. मारहाणीच्या गुन्ह्यामध्ये गोवंशाची वाहतूक करणाऱ्या 3 इसमांना ज्यांनी मारहाण केली त्यातील 6 लोकांना आम्ही अटक केलेली आहे आणि दोन्ही गुन्ह्यांचा तपास पुढे चालू आहे. दरम्यान लुकमानच्या आईवडिलांनी या घटनेत सहभागी असलेल्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. हमारे बच्चे को इंसाफ जरूर दिला दो. लुकमान को जिन लोगों ने भी किया होगा उनको इंसाफ दिला दो. बस आप दूसरा कुछ इसमें आदमी पकड़े गए और बाकी डाकी दुपाके हैं और जो है उनको पकड़ो. बस हम ये दुआ करते हैं और हाथ जोड़ कर बोलते हैं कि हमारे बच्चे को इंसाफ हमारे बच्चे को इंसाफ मिलना चाहिए. बस महाराष्ट्रात 2015 पासून गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. त्यानुसार गोवंशाची वाहतूक करायची असेल तर सरकारी परवानगी घ्यावी लागते. पण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लुकमान अन्सारी यांनी तशी परवानगी घेतली नव्हती.